चला की पिक्चरला जाऊया. तुमच्या घरातील टीव्हीच्या पडद्यावर मराठी मनोरंजन विश्वात आज एक मानाचा तुरा खोला गेलाय, कारण आता सुरू होणार आहे प्रवाह पिक्चर. आणि याच प्रवाह पिक्चर आता आपल्या भेटीला सुद्धा आपलं भरपूर मनोरंजन आपलं होणार आहे. आणि या संदर्भात प्रवाह पिक्चरचे प्रमुख अर्थातच सतीश राजवाडे सर माझ्यासोबत आहेत. मनापासून तुमचं अभिनंदन आहे आणि मी अल्ट्रा मराठीतर्फे यासाठी तुमचं अभिनंदन करतो आहे. आणि खूप एक वेगळा कॉन्टेंट आम्हाला पाहायला मिळणार आहे. तर प्रोमो खूप उत्तम होता, आम्हाला थोडी झलक मिळालेली आहे, पण एकूणच ह्याचा स्वरूपाबद्दल आपण काय सांगाल? जसं तुम्ही आता अनाउन्समेंटमध्ये म्हटलं की आम्ही दर रविवारी एक नवा कोरा करकरी चित्रपट रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन येऊ, जो वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर असेल, जो तुम्हाला फक्त आणि फक्त प्रवाह पिक्चरवरच बघायला मिळेल. सोमवार ते शनिवार इतरत्र हिट सिनेमे असतीलच, पण रविवारी एक नवा कोरा करकरीत, दर रविवारी एक नवा कोरा करकरीत वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर तुम्हाला बघायला मिळेलच. आजच्या प्रवाह पिक्चरच्या इव्हेंटमध्ये अनेक मान्यवर कलाकारांची हजेरी आहे, त्यामध्ये व्हेटरन ॲक्टर ॲक्ट्रेससुद्धा आहेत. तर अर्थातच 70, 60 किंवा अशा दशकातले काही त्यांचे चित्रपट असणार याची कुठेतरी आम्हाला चुणूक या निमित्ताने मिळालेली आहे. पण काय सांगाल तुम्ही, कोणकोणत्या जॉनर्सचे चित्रपट येतील? मला असं वाटतं की सर्व जॉनर्सचे चित्रपट आहेत, जे चित्रपट रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करतात ते सगळे मिळतील. मनोरंजनाने 100% हमी आहे. नक्कीच. आणि एक महत्त्वाचा प्रश्न, इतक्या म्हणजे संपूर्ण जे स्लॉट्स आहेत दिवसभरामध्ये 4 किंवा 5 अशा स्वरूपामध्ये किती असे पिक्चर्स पाहायला मिळणार आहे? दुपारी 1 स्लॉट आहे, नंतर संध्याकाळी 6 स्लॉट आहे, आणि 5 स्लॉट आहे, आणि मग 8 स्लॉट आहे. बरोबर. मग ह्या 3 स्लॉटमध्ये 1 मॅटिनी शो मध्ये, मग इव्हिनिंग शो 1 वन ब्रेक सिनेमा, 6 कुटुंब कट्टा, आणि 8 अफलातून 8. अच्छा. आणि सकाळच्या वेळेला असं असतं की लोकांना काहीतरी क्लासिक पाहिजे असतं, मग त्यावेळेला काही जुन्या काळात तसं असं काही असा विचार केला नाही, पण सर्व पद्धतीचे चित्रपट रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळतील. बरोबर. अनेक चित्रपट OTT सुद्धा प्रदर्शित झालेले आहेत लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा, तर असे चित्रपटही यानिमित्ताने प्रवाह पिक्चरवरती पाहायला मिळतील का? जे चित्रपट योग्य असतील, जे चित्रपट दर्जेदार असतील आणि जे प्रवाहाच्या पॉलिसीमध्ये पडतील, ते सगळे चित्रपट बघायला मिळतील. मला एक म्हणजे राहून मला एक प्रश्न विचारायचा आहे की आजपर्यंत अनेक असे मंडळी आहेत जे OTT नाही पोहोचू शकत, पण त्यांच्यासाठी ही हक्काची वाहिनी आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? ही हक्काची वाहिनी आहे, OTT नाही पोहोचू शकत असं म्हणणार नाही, कारण OTT सर्वत्र पोचलाय, पण प्रवाह पिक्चर सर्वांपर्यंत पोचेल, घरपोच पोचेल, त्यामुळे नक्की पहा. बरं. आणि एक महत्त्वाचा प्रश्न, आणि तो म्हणजे केबल्सवरती आता हा पिक्चर दिसणार आहे, पण काही डिश प्लॅटफॉर्मवरती सुद्धा हा अवेलेबल होईल, तर सध्या कोणकोणत्या डिश प्लॅटफॉर्मवरती हा अवेलेबल? सर्वत्र दिसेल, सर्व DTH आणि केबल नेटवर्क्सवर प्रवाह पिक्चर अवेलेबल असेल. नक्कीच. मी तुम्हाला या निमित्ताने मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि आभार सुद्धा मानतो, आणि तुमची अशीच उत्तरोत्तर भरभराट होत राहो या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा. खूप खूप धन्यवाद अल्ट्रा मराठीसोबत आपण बातचीत केली त्यासाठी. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.